महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान यंत्रणा आत्मा परभणीच्या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील PG वसतिगृह शेजारी मैदान परभणी येथे 21 ते 25 मार्च दरम्यान कृषी महोत्सव 2018 आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सव शेतकऱ्यांसाठी शेती विषयक अवजारे गृह उपयोगी वस्तू असे एकूण 2000 पेक्षा जास्त स्टॉल सहभागी होणार आहेत. या कृषी प्रदर्शनात कृषी विषयी आधुनिक तंत्रज्ञान कृषी निविष्ठा शेतीमधील शेतकऱ्यांचे कृषी यांत्रिकीकरणाचे दालन व शेतमाल प्रक्रिया यंत्रे इत्यादी समावेश असणार आहे. परभणी शहरात होणाऱ्या कृषी महोत्सवाला मोठ्या संख्येत शेतकरी व ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पी शिवशंकर अध्यक्ष आत्मा नियामक मंडळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी BP पृथ्वीराज जिल्हा कृषी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे परभणीचे प्रकल्प संचालक KR सराफा यांनी केले आहे. परभणी जिल्ह्याच्या कृषी महोत्सवामध्ये 21 मार्चपासून 25 मार्चपर्यंत आमच्या कृषी अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही ठेवत आहे. या प्रदर्शनामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करत आहे इथे प्रदर्शनासाठी येण्यासाठी. आता इथे आम्ही आधुनिक शेती पद्धतीच्या पूर्ण तंत्रज्ञान आणि यांत्रिकरण आणि प्रदर्शन सेंद्रिय मालाचा धान्य महोत्सव पशु महोत्सव असा सर्व आम्ही या स्टॉल्समध्ये ठेवून शेतकऱ्यांना माहिती द्यायच्या आमच्या नियोजन आम्ही आवाहन करत आहे यांच्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा म्हणून. हा प्रश्न सर्वांना भेडसावणारा आमच्या शेतकरी बांधवांना आला तो गुलाबी बोंडाळीचा प्रश्न आला. तर गुलाबी बोंडाळी हे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये येऊ नये, कमी त्याचा उद्रेक होऊ नये, त्याला प्रतिबंध बसावा यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीमसुद्धा आम्ही राबवणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून या कृषी महोत्सवामध्ये गुलाबी बोंडाळी येऊ नये म्हणून ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या विषयाचं तज्ज्ञाचं मार्गदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. त्यासोबतच गुलाबी बोंडाळीची प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याचे घडीपत्रिका आहेत, बॅनर आहेत, होर्डिंग आहेत, या माध्यमातून त्याचे कार्यक्रम आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, कृषी निविष्ठा आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आत्मा आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत केला जाणार आहे.